आता मी गाववाल्यानं लिहिलेलो असं आहे माझ्या शाळेमध्ये, जे की मी पहिली ते सातवीपर्यंत शिकलो आहे, आणि आता आमचा ह्या लतिका बायो पण त्याच शाळेत असा. हां, आणि ही असा जिल्हा परिषद आदर्श शाळा जोशी विद्या मंदिर जामसंडे नंबर 1. माझी बहीण आता आपल्या सगळ्यांना माहिती करून देतली खयचो वर्ग खाय येतो, म्हणजे माझ्या वेळी खयचे वर्ग होते आणि लतिकाच्या वेळी खयचे वर्ग असत, तर ते आपण आता बघूया. तो दुसरीचो असा आणि तो पहिलीचो असा. ओके, तर आमच्या वेळी ह्यो तिसरी अचो वर्ग होतो आणि ह्यो तिसरी बचो वर्ग होतो. तर ह्यो ब्रिज अगोदर नव्हतो, ह्यो आता तयार केल्याने. अगोदर आम्ही है ना खालनाच चलत यायचे, असे है ना, असे उडिया मारत यायचे आम्ही. तर ह्या असा मेन ऑफिस जिकडे सगळे शिक्षक शिक्षिका बसतात, मुख्याध्यापक बसतात, ठीक आहे. तर आता पण ह्यो तोच असा काय गो? हां, अच्छा, ह्यो चौथीचो वर्ग हा काय? ठीक आहे, ओके. तर आमच्या वेळी ह्यो दुसरीचो वर्ग होतो, तिसरी. ओके, तर आमच्या वेळी ह्यो पहिलीचा वर्ग होतो, म्हणजे हॉल असा. तर आधी तुमचा वर्ग हा काय? आता ह्यो हॉलच हा काय? हां, तर आमच्या वेळी ह्यो चौथीचा वर्ग होतो, म्हणजे चौथीचो अ इकडे आणि चौथीचो ब इकडे. आमच्या वेळी पाचवीचा वर्ग होतो, आता ह्यो कितीचो? सातवीचो. ह्यो सहावीचा होतो, बरोबर. ह्यो एकच वर्ग असो हा जो सेम असा आहे ना, सहावीचा फक्त. हां, तर आमच्या वेळी ह्यो सातवीचा होतो. आमच्या वेळी ही एक संगणक कक्ष होतो आणि इकडे कम्प्युटर वगैरे असायचे. ह्या शाळेत किती वेळ पर्यंत होत? देवेंद्र चौथी पर्यंत होतो आणि मी सातवी पर्यंत होते. अच्छा, म्हणजे ही जे कापड बांधलेले आहेत बघा, तर हे आताच रिसेंटली बांधलेले असत, वटवागळा खूप त्रास देतात म्हणून. ठीक, आता अंगणवाडी झाला ही पण, ठीक आहे. चौथी पाचवी, तर त्यावेळी आम्ही खालसून वरती चढायचे, म्हणजे विचार करा आम्ही किती डेअरिंगमध्ये होतो आणि वरना पण खाली उतरायचे. आणि ऍक्च्युली ह्या टाकीमध्ये आतमध्ये होल असा, तुमका आता दिसत की नाही माहीत नाही, मी ट्राय करते दाखवू शकतो. दिसलो काय? तर ही पहिली ते सातवी पर्यंतची शाळा असा, आणि माझ्या वेळेचे वर्ग आणि लतिकाच्या वेळेचे वर्ग जर तुम्ही कम्पेअर केलात तर फक्त सहावीचो वर्ग सेम असा, बाकीचे सगळे वर्ग चेंज असत. का नव्हता? इश्काची नौका. हा, इश्काची नौकावर गाणं केला होता आम्ही डायरेक्टली ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट वरती उडे मारत. इकडनं आम्ही खाऊ घ्यायचो त्यांच्याकडनं मधल्या सुट्टीमध्ये, म्हणजे वाटाणे फुटाणे वगैरे. तर आता त्यांच्या आता नाही मिळत का? हां, म्हणजे आमची हाईट पण नव्हती आणि तरी पण आम्ही जसे पैसे द्यायचो आणि काही ना काहीतरी घ्यायचो. एक रुपये म्हणजे त्यावेळी खूप मोठी गोष्ट होती. स्टेजवरती आम्ही मी सुद्धा डान्स केलेलो असे कोणत्या तरी गाण्यावरती. आपल्या वेळी किती अभ्यास करून घ्यायचे होते आपल्या, आणि आताची मुलं डायरेक्ट तिसरी तर डायरेक्ट पाचवीत. चांगली गोष्ट, वर्ष तरी वाया नाही गेला त्यांचं. हय, थोडे जण असायचे आणि थय थोडे जण असायचे, आणि त्यावेळी जर बॉल हरवलो झाला संपला मग भांडणार डायरेक्टली. कारण त्यावेळी कसं असायचं, एक बॉल घेऊ सगळेजण कॉन्ट्री काढून बॉल घेणार आहे ना देवेंद्र. पेप्सीचं बॉल घ्यायचं, पेप्सीचं. हां, येस येस, लाल कलरचं पेप्सीचं बॉल असतो. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब.